नमस्कार, मी धनश्री. श्री पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत आमरस पुरी रेसिपी. आमरस बनवण्यासाठी मी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण हे आंबे थोड्या वेळासाठी थंड पाण्यामध्ये ठेवणार आहोत. आंबा हा उष्ण असतो, त्यामुळे मी याच्यामध्ये थंड पाणी घालत आहे. 10-15 मिनिटं मी भिजून घेतलेला आहे. तर छान असा भिजलेला आहे. तर याचा सगळ्यात पहिल्यांदा आपण देठ काढून घेऊयात. आता आंबा कट करून याचा गर काढून घेऊयात. आंब्याचा गर काढून घेतला आहे. याच्यामध्ये 5 चमचे साखर घालणार आहे. 1 वाटी दूध घालूया. काजू घालूया. आईस्क्यूब घालूया. आईस्क्यूब घातल्यामुळे आमरस काळा पडणार नाही. चला तर आपण आता मिक्सरला फिरवून घेऊयात. बघू शकता इथे दाटसर असा आमरस तयार आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये वेलची पूड घालूया. छान असं मिक्स करून घेऊया. पुरी बनवण्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा डाळीचे पीठ. 1 चमचा साखर. साखर घातल्यामुळे चव चांगली येते. यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालूया. मोहन घातल्यानंतर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं. 1-3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं. 1 कप पाणी घालून चपातीला पीठ भिजवतो त्याचप्रमाणे पीठ भिजवून घेऊया. थोडीशी घट्ट कणिक भिजवून घ्यायची. घट्ट कणिक भिजवल्यामुळे पुरी तेलकट होत नाही. छान अशी कणिक भिजवून घेतली आहे. त्याला वरून तेल लावूया. तेल लावल्यानंतर थोडस एकजीव करून घेऊ. 15 मिनिटे कणिक मी भिजत ठेवली होती. चला तर याचा आता आपण एक गोळा बनवून घेऊया. याची चपाती लाटून घेऊया. छान अशी गोल चपाती लाटून घेतलेली आहे. तर आपण आता एखाद्या वाटेने किंवा झाकणाने याचे गोल बनवून घेऊयात. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पुरी सोडूयात. पुरी तळताना नेहमी मीडियम टू हाय गॅस ठेवून तळून घ्यायची. कंटिन्यू हलवायचं नाही. एका वेळेस एकच बाजू तळून घ्यायची. छान अशी पुरी तळून झालेली आहे. मस्त कलर आलेला आहे. तर आपण आता डिशमध्ये काढून घेऊयात. छान अशी आमरस पुरी रेडी आहे. तर माझी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. थँक्यू.